नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लक्षवेधीच्या आजच्या भागामध्ये महत्त्वाची चर्चा ही बँकिंग क्षेत्रासंदर्भातली, आणि त्याचं कारणही तसंच आहे। टाळेबंदीच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात बसलेलो असताना आपल्याला आज ना उद्या पैशाची चणचण भासू शकते, आणि ही पैशाची चणचण ही हातात किती नकद आहे, किती रोकड आहे यानीच ठरली जाईल। ही चणचण तुमच्याकडे जर पुरेशी रोकड असेल तर कदाचित तुम्हाला जाणवणार नाही इतक्या लवकर, पण जसजशी ती रोकड खर्च होईल तसतसा तुमचा बँकेशी प्रत्यक्ष येणारा संपर्क हा अधिक असूच शकेल। सगळं काही ऑनलाईन करा, अधिकाधिक ऑनलाईन व्यवहार करा, अशा प्रकारच्या वारंवार सूचना दिल्या जाऊन सुद्धा या संपूर्ण भारतातल्या अर्थव्यवस्थेतली रोकडीची अस्तित्वाची चुणूक संपलेली नाही, आणि पर्यायानं रोकडीचं अस्तित्व कायम राहिल्यानं लोकांचा नोटांशी येणारा, नोटांमुळे त्यांचा परस्परातल्या देवाणघेवाणातल्या असलेल्या व्यवहारांशी असलेला संपर्क हा कायम आहे। आत्ताच्या घडीला बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात टाळेबंदीची आव्हानं याची चर्चा करताना त्याचबरोबर आपल्याला इतरही काही मुद्द्यांची चर्चा करायची आहे। लक्षवेधीच्या आजच्या चर्चेमध्ये आपण या भागात अधिकाधिक हेच जाणून घेऊ की बँकिंग क्षेत्रामध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाची सुरक्षितता कशी जपली जाईल, बँकिंग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या संसर्गाचं कोणत्या प्रकारचं लक्षण आधी ओळखलं पाहिजे, आणि बँकिंग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी नोटांच्या वापरांबाबत बरेचसे समज आणि गैरसमज पसरलेले आहेत। या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या स्तरावरून आधी जारी करण्यात आलेली माहिती आणि आता असलेली वस्तुस्थिती यात नक्की तथ्य काय, या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची चर्चा बँकिंग टाळेबंदीतलं आणि त्यानंतरचं। आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर दीपक सावंत। हे माजी आरोग्यमंत्री जरी असले तरी या क्षणाला ते डॉक्टर या नात्यानं आणि त्याचबरोबर सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेत सहभागी आहेत। आपल्या सोबत आहेत देवीदास तुळजापूरकर, हे बँक कर्मचारी महासंघाचे नेते आहेत, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अर्धवेळ संचालक सतीश मराठे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। मला डॉक्टर दीपक सावंत यांना विचारायचंय की सरकारच्या कडून बँकिंग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठली पावलं टाकली गेली आहेत। बँकिंग कर्मचाऱ्यांना आपण पावलं टाकण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलेलं आहे त्यांना की त्यांनी योग्य ती स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, त्याचबरोबर त्यांनी मास्क लावणं आवश्यक आहे, ठराविक दिलेल्या वेळेमध्ये हजर राहणं आवश्यक आहे, वारंवार ज्यावेळी ग्राहकांशी संपर्क येईल त्या त्यावेळी त्यांनी वेगळ्या पद्धतीचं म्हणजे ज्याला हात धुणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, सॅनिटायझर युज करणं असेल, ह्या गोष्टी वापरायला सांगितलेल्या आहेत आणि ठराविक वेळातच बँका सुरू आहेत। सतीशजी, मी आपल्याला विचारेन, बँकांमध्ये गेल्या काही दिवसांच्या सुट्ट्यांच्या नंतर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ घातलेली आहे, ही गर्दी कशी टाळली जाईल आणि त्यासाठी किमान बँकांच्या साठी काही गाईडलाईन्स, काही निर्देश जारी झालेले आहेत का? निर्देश नाही, प्रत्येक बँकेने आपापल्या तिथल्या ब्रांचच्या प्रोफाईलनुसार कामाची आखणी करायची आहे। नॉर्मली पहिला पंधरवडा नेहमीच गडबडीचा असतो, काम खूप असतं, लोक पैसे भरायलाही येत असतात, काढायलाही येत असतात, त्याच्यामुळे आता बँकांनी जर का वेळा आखून दिल्या अकाउंट नंबर वाईज ब्रांचेसमध्ये की 1 ते 2000 अकाउंट मधल्यांना सकाळच्या पहिल्या तासात, 2001 ते 2000 पर्यंत पुढच्या तासात, तर कस्टमर्सला त्यांची वेळ कधी आपण जावं हे कळेल, गर्दी होणार नाही, हा एक महत्वाचा मुद्दा प्रत्येक ब्रांच लेवलला जर का आपल्याला करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटला या पद्धतीने इंडिकेट करून केलं तर त्रास खूप कमी होईल,
ज्यांना प्रत्यक्ष कॅशच काढायचे त्यांना. खरं म्हणजे अशा वेळेला एखादा स्टाफ बरोबर ठेवून क्रेडिट डेबिट कार्डनी पैसे काढण्याची सोय आपल्याला उपलब्ध आज आहे. खूप जण ते वापरत नाहीत कारण त्यांना माहीत नसतं, आणि म्हणून त्याचं जर का ट्रेनिंग प्रत्यक्ष हँड होल्डिंग सपोर्ट सारखं करून दाखवलं तर कायमस्वरूपी लोक काउंटरवरती लाईनीत उभं राहायच्या ऐवजी काउंटरवर न येता एटीएम मधनं पैसे काढणं घालणं करू शकतात. बॅलन्सेस चेक करण्याचंही त्यांना दाखवलं पाहिजे, चेक भरण्याचं दाखवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर कामाचा ताण खूप कमी होईल. पण सतीजी इथे एक आव्हान आहे आणि ते मुख्य आव्हान आहे ते सोशल डिस्टन्सिंग या शब्दाचं. आता बँकांच्या मधल्या म्हणजे बँकेची शाखा ही सुद्धा काही फारशी प्रशस्त असते अशातला भाग नाही. आपण रस्त्यावरची गर्दी जर वाढवली तर त्याचा परिणाम पुन्हा एकदा त्या परिसरातल्या कायदा सुव्यवस्थेवर निर्माण होऊ शकतो. याच कसं काय म्हणजे गणित घालाय गणित कसं काय मांडणार मांडायचं. म्हणूनच जेव्हा बँका सध्या साधारण 4 तास बँका चालू आहे तर ह्या 4 तासामध्ये जर का वेळ वाटून दिली कोणी कधी यावं तर गर्दी आपोआप कमी होईल त्यातली. सकट सगळेजण सतत त्यांना जर का माहीत नसलं आणि आपण विमानात चढताना जसं बघतो की शेवटच्या सीट्सच्या लोकांना आधी पाठवतात मग मधल्या पाठवतात आणि अगदी पुढे ज्यांचे नंबर आहेत ते सर्वात शेवटी येतात. त्याच्यामुळे सामान ठेवणं पुढे सरकत राहणं याला त्रास कमी होतो. तसं अकाउंट वाईज लोकांना जर का वेळा इंडिकेट केल्या तर खूप गर्दी कमी होईल. अगदी एक एक पर्याय मीही सुचवू इच्छितो तुम्हाला चालत असेल तर. आपण असंही करू शकतो की लोकांना टोकन दिली जाऊ शकतात. हो देता येतील की उद्या इतक्या वाजता तुम्ही बँकेत या तुमचं काम होईल अशा प्रकारची व्यवस्था जर लावली तर. पण त्यांना दोन दोनदा बँकेत यायला लागेल त्याच्याकरता. अच्छा आधी एकदा टोकन घ्यायला आणि मग प्रत्यक्ष व्यवहार करायला. अच्छा किंवा त्याच दिवशीचं टोकन दिलं गेलं तर वेळ जाईल ना, परत थांबायला लागेल काही जणांना. अच्छा अच्छा. आणि वेळ कसं 4 तासाचाच असल्यामुळे जर का आपण आधीपासून प्लॅन करून डिस्प्ले करून ठेवले तर त्रास अधिक कमी होईल हा एक भाग आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना या निमित्ताने डेबिट कार्ड इश्यू करणं एटीएम कार्ड वापरायला त्यांना उद्युक्त करणं त्यांना मदत करणं ठीक आहे ही आज सर्वात महत्वाची स्टेप आहे. कारण आजचे जे एटीएम आहेत त्याच्यातून अनेक गोष्टी करता येतात आपल्याला. खरं अगदी आपल्याला देविदास तुळजापूरकरांकडे जायचंय ते आता जोडले गेलेले आहेत पूर्णपणे आपल्यासोबत असं मला कळलंय. देविदास तुळजापूरकर आता आवाज येतोय आपल्याला. हो हो तुमचाही आवाज येतोय. धन्यवाद. सध्याच्या आव्हानात्मक स्थितीमध्ये अशा प्रकारची अडथळ्यांची शर्यत पार करतच चर्चा होणार आहे. तुळजापूरकर साहेब थोडंसं मोठे नाही बोला फक्त बोलताना, तुमचा आवाज अधिक सुस्पष्टपणे आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत जाईल. माझा पहिला प्रश्न तर आपल्याला आता हाच असणार आहे की सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करताना तुम्हाला याचा अर्थ बँक कर्मचाऱ्यांचे आपण नेते आहात या नात्यानं विचारतोय, तुम्हाला कोणती आव्हानं समोर येत आहेत? आजची ही परिस्थिती अभूतपूर्व आहे. पुन्हा काही अनुभव काढण्याची आणि त्याच्यावर आधारित काही आपल्याला मेकॅनिझम वर्कआउट करता येतं असं नाही आहे. पण आमचा अनुभव असा आहे की जमिनी पातळीवर आम्हाला जे फेस करावे लागत असलेले प्रश्न आहेत ते फार वेगळे. गर्दीचं स्वतःच एक मानसशास्त्र आहे. प्रत्येक माणसाला पहिल्यांदा बँकेत पैसे पाहिजे असतात. आता मराठी सरांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचना अगदी बरोबर आहेत जर अंमलात आल्या तर. पण अंमलात आणत असताना त्या गर्दीला रेग्युलेट कसं करायचं हाच आमच्या पुढचा प्रश्न आहे. आज माझ्याकडे जवळजवळ 10-15 ठिकाणाहून वेगवेगळ्या मीटिंग झालेल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 200 लोक त्या गेटवर उभे आहेत एकमेकांना भेटून. म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्ण धज्जा उलांडलेला बघायला मिळतो. मला वाटतं आपण घेत असलेले निर्णय आणि अंमलबजावणी याच्यामध्ये अंतर आहे. हे अंतर की कमी होईल कसं कमी होईल याच्यावरच शेवटी याची अंमलबजावणी सुपर होऊ शकणार. अगदी तुळजापूरकर साहेब आपला मुद्दा लक्षात येतोय. पण त्याच निमित्तानं एक पुढचाही असा प्रश्न उपस्थित राहतो की बँकेत येणारी माणसं ही बऱ्याचदा चालत वाहनानं कशी ना कशी तरी पोहोचतात आणि बँक कर्मचाऱ्यांची सुद्धा बँकेत पोहोचण्यासाठीची एक आव्हानात्मक स्थिती आहे. त्यावर तोडगा काय आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सरकारचं कोणतं सहकार्य अपेक्षित आहे?
हा प्रामुख्याने मुंबई किंवा पुण्यासारख्या महानगरामध्ये हा प्रश्न फेस करावा लागतोय. बाकीची जी गावं आहेत तिथे बँक एम्प्लॉई स्वतःच जे वाहन आहे ते वाहन घेऊन बँकेमध्ये जाऊ शकतो. पण मुंबईमध्ये लाईफलाईन लोकल सध्या बंद आहे. बेस्ट सर्व्हिसेस 30% आहे आणि त्यातही दर एक तासाला त्याची फेरी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मात्र बँक कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणं खूप आव्हानात्मक आहे. मला वाटतं बँका आणि सरकार यांनी आपापसामध्ये जर काही समन्वय ठेवला आणि अंड्या नेण्याची जर एक नीट व्यवस्था केली तर बँकांमधली उपस्थिती पण वाढेल. पण माझा दुसरा एक अनुभव आहे की मुंबईमध्ये प्रामुख्याने जिथे लोकसंख्या जास्त आहे आणि अल्प उत्पन्न गटातले लोक ज्या भागात जास्त राहतात त्याच ठिकाणी गर्दी आहे. मुंबईमध्ये सगळ्याच्या सगळ्या ब्रँचेसमध्ये मात्र गर्दी असे चित्र मात्र पाहायला मिळत नाही. पण रुरल आणि सेमी अर्बन ब्रँचेसमध्ये मात्र प्रचंड गर्दी आहे. ज्याचं नियोजन हे आम्हाला खूप कठीण झालंय. अगदी. याच संदर्भातली चर्चा आपण थोडीशी एका जाहिरातीच्या विश्रांती नंतर करूया आणि त्याच दरम्यान हेही जाणून घेऊ की सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांना काय अपेक्षा आहेत, आरबीआय कडून काय अपेक्षा आहेत आणि आरबीआयलाही बँकिंगमध्ये आत्ता कशा प्रकारच्या सुधारणा अपेक्षित आहेत. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे बँक आणि त्या बँकेचे व्यवहार हे बहुतांश ऑनलाईन असावेत अशी अपेक्षा असली तरी पण आपल्यापैकी अनेकांना या ना त्या निमित्तानं बँकेत जावंच लागतं. ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा बँकेशी येणारे संवाद आणि संपर्काचे अनेक प्रयत्न हे आत्ताच्या काळात खूप आव्हानात्मक झालेले आहेत. बँक कर्मचाऱ्यांचे स्वतःचे काही प्रश्न आहेत. देविदास तुळजापूरकरांनी ते थोड्याच वेळापूर्वी मांडले आणि त्याबद्दला एक अत्यंत महत्वाचा त्यांनी मुद्दा असा मांडला की या सर्व चर्चेत त्यांना सरकारकडून महत्वाची अपेक्षा आहे ती बँक कर्मचाऱ्यांना घरापासून बँकेच्या शाखेपर्यंत कसं सहज जाता येईल. दीपक सावंत आपल्या बरोबर जोडले आहेत. ते माजी आरोग्यमंत्री असले तरी आत्ता या संपूर्ण कोरोनाच्या लढाईमध्ये ते अत्यंत सकारात्मकरित्या प्रत्येक अडी अडचणीवर मात कशी करता येईल यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्या चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी विविध विषयांवर आपल्या मार्फत मांडल्या गेलेल्या मुद्द्यांना सरकारपर्यंत पोहोचवलंय. आताचा मुद्दा हा बँकिंग बाबत आहे. सावंतसाहेब, आपल्याला आवाज ऐकायला येत असेल. थोड्या वेळापूर्वी देविदास तुळजापूरकर असं म्हणाले की बँक कर्मचाऱ्यांना बँकेच्या शाखेपर्यंत जाणं पण आव्हानात्मक झालंय. याच्यावर काय तोडगा असू शकतो आणि तुम्ही पण थेट तुळजापूरकर यांना विचारू शकता की त्यांचे सल्ले काय आहेत. नाही, पहिली गोष्ट म्हणजे सर्व बँकेच्या लोकांना बँकेपर्यंत पोहोचवायचं. कारण सर्वजण जवळजवळ डिफरंट लोकेशनवरती राहतात. कोणी कल्याणला राहत असेल, कोणी डोंबिवलीला राहत असेल. ट्रेन बंद असल्यामुळे हा प्रॉब्लेम तर येतच आहे हे मला माहितीये. पण बँकेने असे काही जे कर्मचारी असतील जे व्हिसिनिटीमध्ये राहत असतील, म्हणजे समजा पश्चिम उपनगरात बँक असेल किंवा पूर्व उपनगरात बँक असेल, तर त्या भागातले लोक जे असतील ते आयडेंटिफाय करून त्यांना तात्पुरतं त्यांना जास्त काम देऊन जर त्यांना आयडेंटिफाय करता आलं तर असं मला वाटतं की खूप मोठी गोष्ट होईल. आणि मग त्यांना बीएसटीच्या बससेवा तर उपलब्ध आहेत. बँकेचं कार्ड दाखवल्यानंतर लोकांना पोलीस देखील सोडतात. तर त्या निमित्ताने हा एक प्रयोग करून बघण्यासाठी काही हरकत नाही असं मला वाटतं. पण तुळजापूरकर यांना विचारूयात की तुळजापूरकर, ही सूचना कितपत प्रॅक्टिकल म्हणजे वस्तुस्थितीमध्ये आणण्यासारखी आहे आणि यापेक्षा वेगळी काही अपेक्षा आपली आहे का? यात एक प्रश्न असा आहे की बँका अनेक आहेत, त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन पण अनेक आहे आणि त्यांच्यामध्ये एक आवश्यक फ्लेक्सिबिलिटी मला खूप खूप कमी बघायला मिळते. दुसरा भाग आहे की त्या एम्प्लॉईचा स्वतःचा एक आयडी असतो आणि त्यांनी जर समजा तो आज कोर्ट एरियामध्ये काम करतोय आणि उद्या आपण त्याला सांगितलं की तू ठाण्याला राहतो, तू ठाण्यामध्ये नौपाड्याला जाऊन काम कर, तर ताबडतोब त्याचा आयडी ट्रान्सफर करून तिथं एनेबल करावं लागतं. याच्यासाठी ताबडतोबीन ज्या ऍक्शन व्हायला पाहिजेत त्या होताना दिसत नाहीये.
पण या प्रकारची कारवाई ही सरकारपेक्षा बँकेच्या स्वतःच्या प्रशासनाकडून अधिक वेगाने व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण त्याच्यासाठी सरकार आणि बँकर्स यांच्यामध्ये समन्वय करणारी यंत्रणा कायम करायला पाहिजे. बँकांमध्ये देखील आज 14-15 बँक आहेत, त्यांच्यामध्ये आपापसात समन्वय राहायला पाहिजे म्हणून एक समन्वय समिती कायम करायला पाहिजे. तर या गोष्टी सुकर होतील आणि याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट एकच असलं पाहिजे की ग्राहकाला ताबडतोब आपल्याला सेवा कशी देता येईल यासाठी आवश्यक असे सगळे निर्णय आवश्यक ती फ्लेक्सिबिलिटी घेऊन घेतले पाहिजेत. त्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या खात्यामध्ये जर या प्रश्नाला हे सामोरे जायला लागले तर मला नाही वाटत याच्यावर काही उत्तर सापडू शकेल. बर, आपण असं म्हणत आहात की बँकेचं स्वतःचं प्रशासन आणि सरकार यांच्यातल्या अधिकाधिक समन्वयाची गरज आहे. आपल्यासोबत सतीश मराठे आहेतच. सतीश मराठे, या प्रकरणी बँकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय कडून काही अपेक्षा बाळगावी? हे खरं म्हणजे सगळ्या प्रत्येक बँकेला आपापली ऑपरेशनल फ्रीडम पूर्ण दिलेला आहे आणि मग आयडी ट्रान्सफर करणं असेल, लोकल तात्पुरत्या ट्रान्सफर असतील. आता कस्टमर्स खूप बँकेत कमी येत आहेत, म्हणजे जरी गर्दीबद्दल आपण बोलत असलो तरी प्रत्यक्षात खूप कमी येत आहेत. म्हणून मला माहितीये कल्याणमध्ये आता काही बँकांनी असं केलेलं आहे, 50% स्टाफलाच बोलावत आहेत, ते 8 दिवसांनी दुसऱ्या बॅचला बोलावत आहेत. त्याच्यामुळे येण्या जाण्याचा आणि हे सगळे प्रश्न तिथे खूप कमी झाले आहेत. मला ठाणे जिल्ह्यातल्या आणखी 2 मोठ्या बँकांचं माहिती आहे, त्यांनी सगळ्या त्यांच्या कस्टमर्सला आणि नोटीस बोर्डावरती अनाऊन्स केलंय की तुमच्या फिक्स डिपॉझिट रिसीट जर का मॅच्युअर झाल्या तर त्या रिन्यू करण्याकरता घाईनी आमच्याकडे येऊ नका. लॉकडाऊन संपल्यानंतर व्याजाचं नुकसान न होता ज्या दिवशी ड्यू आहे त्या दिवसापासून आम्ही तुमची फिक्स डिपॉझिट रिसीट रिन्यू करू. त्याच्यामुळे अशा प्रोऍक्टिव्ह कस्टमर फ्रेंडली अशा ज्या स्टेप्स छोट्या छोट्या आहेत ज्या घेण्याची गरज आहे त्या सगळ्या आपल्याला घेता येतात. प्रत्येक बँकेनी मॅनेजमेंटनी आणि तिथल्या लोकल मॅनेजर्स आणि स्टाफनी त्याच्यात आपलं इन्व्हॉल्वमेंट वाढवून जर का त्याच्यात काम केलं तर हा प्रश्न खूप कमी होतो. आज प्रत्यक्ष अनेक ठिकाणी तसं जाणवतं या सगळ्या ह्याच्यातनं. रिझर्व्ह बँकेने कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्टिव्ह अशा प्रकारचं त्यांना काम दिलेलं नाही. एक क्लिअरिंग मात्र सबंध देशभराचं कॉमन चालू आहे, ते नीट सगळ्या बँका सांभाळत आहेत. क्लिअरिंगचे क्रेडिट्स मिळायला वेळ जातोय काही बँकांमध्ये, पीक फास्ट नाही, पण सगळ्यांची कामं पूर्णपणे चालू आहेत आता, हे मात्र प्रत्यक्ष दिसतं. मला या निमित्तानं मग आता पुढचा प्रश्न हा देविदास तुळजापूरकर यांना विचारायचा आहे. देविदासजी, आपल्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये कशा प्रकारच्या सुविधा देणं शक्य आहे ग्राहकाला जो आत्ताच्या स्थितीत अत्यंत अनिवार्य परिस्थितीत बँकेत पोहोचलेला आहे? पैसे भरणं आणि काढणं आणि प्रामुख्याने काढणं याची आज गरज आहे. त्याच्यासाठी माझा मुद्दा फक्त रुरल आणि सेमी अर्बन एरियामधली गर्दी हा आहे. मुंबईमध्ये फार कमी पॉकेट्स आहेत जिथे गर्दी होते बँकांमध्ये, आणि रुरल सेमी अर्बन एरिया मध्ये मात्र लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि त्यांना रेग्युलेट करणं हे सगळ्यात मोठं आमच्या पुढचं चॅलेंज झालेलं आहे. आज मालेगाव शहरामध्ये सगळ्या बँकांमध्ये प्रचंड गर्दी होती. आज अगदी छोटी छोटी जी गावं आहेत त्या गावांमध्ये बँकांमध्ये गर्दी होती. एकूणच ज्याला आपण अल्टरनेटिव्ह बँकिंग चॅनल म्हणतो ते ज्या प्रमाणात त्या रुरल सेमी अर्बन मध्ये पसरायला पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक साक्षरता जी आपल्याकडे नॉर्मल सिच्युएशन मध्ये व्हायला पाहिजे ती पुरेशी झालेली नाही, त्यामुळे या अडचणी येत आहेत. यात कुठेही रिझर्व्ह बँकेनी काहीतरी ऑब्स्ट्रक्शन केलं असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण बँका बँकांमध्ये आपापसात समन्वय राहावा म्हणून राज्यस्तरीय बँकर समिती ती राज्य पातळीवर करते, जिल्हा पातळीवर करते, तालुका पातळीवर करते, तिथे जरा अधिक ऑपरेशनल कोऑर्डिनेशन आपल्याला इव्हॉल्व्ह करता आलं या युद्धजन्य परिस्थिती. म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? म्हणजे आज बघा 4 बँका जर बाजूबाजूला ब्रँचेस असल्या त्यातल्या तर त्यातल्या 2 ब्रँचेस आज चालू ठेवू, 2 ब्रँचेस उद्या चालू ठेवू, म्हणजे तिथे गर्दी कमी होऊ शकेल. तसं आता ज्या काही सूचना केल्या होत्या की आपण टोकन इश्यू केले पाहिजेत किंवा त्या ठिकाणी
जस मराठे सर संगित कि आता 2000 पर्यंत अकाउंट नंतर 2 ते 4000 पर्यंत अकाउंट हे ताबडतोब निर्णय घेऊन तिथे डिस्प्ले करून लोकांमध्ये पॉप्युलर करणं आणि वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणं हे पण निर्णय आपण ताबडतोब राबवायला पाहिजे. पण आता होतं असं की जे काय निर्णय कागदावर घेतले जातात त्याच्यात सगळ्यात शेवटी लिहिलं जातं की सोशल डिस्टन्सिंग एन्श्युअर करून वरील सगळे निर्णय अंमलात आणा. हे बरोबर आहे पण ते प्रत्यक्ष जमिनी पातळीवर येत नाही हे आज वास्तव आहे. बरं, मग आता मी दीपक सावंत यांना प्रश्न विचारेन. दीपक सावंत, सगळ्या गोष्टी करा पण सोशल डिस्टन्सिंग पाळा, ही अट कशी प्रत्यक्षात आणायची असा बँकेच्या लोकांचा प्रश्न आहे. दीपक सावंत काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत पण सतीश मराठे आहेत. हा प्रश्न सतीशजी तुम्ही ऐकला असेल कदाचित. अच्छा, काही तांत्रिक कारणांमुळे आज वारंवार संपर्क तुटतात. मी तुळजापूरकर, देविदास तुळजापूरकर यांना विचारू इच्छितो की देविदासजी, जर समजा अशा प्रकारच्या शक्यताच नसतील म्हणजे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी करा हेच आव्हान असेल तर त्याचा काही तोडगा आहे की नाही? त्याला दुसरा एक तोडगा असू शकतो की बँकांमध्ये सध्या जे बँक मित्र बँकिंग करस्पॉन्डंट नेमलेले आहेत त्या बँकिंग करस्पॉन्डंटच्या माध्यमातून हे पेमेंट त्या लोकांना ज्या भागात राहतात तिथे जाऊन देणं हा एक पर्याय त्याच्यावरचा असू शकतो. प्रत्येक बँकांमध्ये रुरल सेमी अर्बन ब्रँचेस मध्ये बँकिंग करस्पॉन्डंट आहे, अर्बन आणि मेट्रो एरियात मध्ये अपवादात्मक आहे. ताबडतोबीने बँकिंग करस्पॉन्डंटची संख्या वाढवणं आणि त्यांच्या मार्फत लोकांपर्यंत कोणकोण ते पेमेंट देणं हा एक मार्ग आहे. दुसरं, काही काही ट्रेझरी ऑफिसेसनी बँकांना एटीएम कार्ड रिटायर्ड लोकांना देण्यापासून प्रोहिबिट केलेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ती माणसं जर उद्या त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि जर ते एटीएम कार्ड त्यांच्या अवलंबित लोकांनी वापरलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. मला वाटतं रिटायर्ड लोकांना पण एटीएम कार्ड मोठ्या प्रमाणावर इश्यू करण्याच्या सूचना द्यायला पाहिजेत. अगदी, हा एक अत्यंत महत्वाचा चर्चेतला मुद्दा आहे आणि हा यासाठी पण गरजेचा आहे की आत्ताची स्थिती ही खूप आव्हानात्मक आहे. जी माणसं आत्ता रिटायर्ड अर्थात सेवानिवृत्तीच्या वयात आहेत ती तुलनेनं तितकीशी संगणकाशी फॅमिलियर, ज्याला आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मिळत्या जुळत्या स्थितीतली नाही आहेत, तितक्या सहज पद्धतीनं ती संगणक वापरूही शकत नाहीत. अशा प्रकारची आव्हानं आपल्याला अनेक ठिकाणी येत असतात. मुंबईत 4 जणांना मोबाईल आणि स्मार्टफोन वापरता येतो याचा अर्थ अगदी सहज तो सगळ्या ठिकाणी येईल असं नाही. तेव्हा देविदास तुळजापूरकर, हा एटीएमचा मुद्दा आणि एटीएम डेबिट कार्डचाही मुद्दा आहे आपल्या सोबत. दीपक सावंत जोडले गेलेले आहेत. दीपक सावंत, वारंवार समन्वयाच्या अपेक्षेची गरज व्यक्त होतीये, ही समन्वयाच्या अपेक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी आपण काही पावलं टाकू शकता का? समन्वयाची गरज आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे ज्या युनियन्स आहेत, म्हणजे आमच्याकडे शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती असेल जी बँकिंग क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून काम करते, किंवा बाकीच्या ज्या काही युनियन्स आहेत, त्या युनियनच्या माध्यमातून हे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सोडवले जाते आणि हे समन्वयाची भूमिका युनियन्स खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण त्यांना दोन्ही बाजू माहिती असतात, एक तर सरकारची काय अडचण आहे ते देखील माहिती असते, प्लस आपल्या कर्मचाऱ्यांची काय अडचण आहे ते देखील माहिती असते. त्याचबरोबर मला असं वाटतं की मी जर चीफ सेक्रेटरींकडे अशा प्रकारचं जर आपण निवेदन केलं किंवा केंद्रीय पातळीवरती जर अशा प्रकारचं काय झालं तर निश्चितपणे हा एक महत्वाचा दुवा ठरेल आणि त्यातले प्रश्न सुटू शकतील. पण मला असं वाटतं की यासाठी लॉकडाऊन जर समजा आणखीन पुढे वाढलं तर हा प्रश्न आणखीन ग्रेव्ह होऊ शकेल आणि मग मात्र आपल्याला ह्या बाबतीमध्ये इंटरव्हेन्शनची गरज खूप मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे असं माझं मत आहे. कारण आज 14 तारखेपर्यंत लोकांकडे खूप धीर आहे, लोक म्हणतील नाही आज नाही काढले पैसे उद्या काढतील, पण पैसे काढल्याशिवाय घर चालणार नाही अशी देखील खूप परिस्थिती आहे. अगदी, आणि दीपक सावंत अत्यंत कळीचा मुद्दा आपण या चर्चेत आता आणला आणि तो खर तर सतीश मराठे यांच्याकडून त्याचं उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करू. तो असाच की नक्की टाळेबंदी ही 14 तारखेला संपणार आहे की नाही? सतीशजी आपल्याकडे काही इनपुट माहिती आली आहे? नाही बाप, टीव्ही वरती त्या वेगवेगळ्या चॅनल्सच्या बातम्या बघतोय त्याच्यावरनं असं दिसतंय की लॉकडाऊन हा कम्प्लिटली विड्रॉ होणार नाही 14 तारखेला. काही ठिकाणी अत्यंत कडक राहील, काही ठिकाणी हळूहळू होईल,
कारण आणि महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये म्हणजे महानगरांमध्ये शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट आहे. त्याच्यामुळे इथे लॉकडाऊन नक्की चालेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं चालेल. आणि म्हणून आपल्याला पैसे खरं सांगायचं म्हणजे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. मी परत त्यांना काढायला लागणार नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण जो फिगर्स आपल्याकडे रिझर्व्ह बँकेतनं मिळालेले आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी पैसे काढून स्वतःकडे घरी ठेवलेले आहेत ही अशी त्याचा आता जो विड्रॉल्स आहे त्याच्यावर अंदाज बांधता येतो. आणि देशभराची अमाऊंट मध्यंतरी जी पेपरला आली ती 53,000 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी मिळून देशभरात नागरिकांनी काढलेले आहेत. म्हणून अगदी इमिजिएट पैशाचा मोठा क्रायसिस हा होणार नाही असं लगेच असं मला वाटतं. पण लॉकडाऊन वाढल्यानंतर परत एकदा त्याची पाहणी करायला लागेल. पण आपल्याला लोक पैसे काढायला येणार जास्तीत जास्त त्यांना एटीएम वरती पाठवण्याकरता. खूप जणांनी हल्ली कार्ड दिलेली आहेत, लोक कार्ड वापरतात. अच्छा सतीश, इथे एक आणखीन मुद्दा या चर्चेत आला होता आपल्या मगाच्या वेळेला ज्या वेळेला संपर्क तुटला त्याच वेळेला नेमका देविदास तुळजापूरकर यांनी मांडला आणि तो महत्वाचा मुद्दा आहे की अनेक सेवानिवृत्त झालेल्या लोकांना डेबिट आणि एटीएम कार्ड मिळत नाहीत. आजच्या स्थितीत ती सुद्धा खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. आपण या संदर्भात काही बदल अपेक्षित करू शकतो का? खरं म्हणजे मिळत का नाही मला माहित नाही, पण एटीएम कार्ड आता जवळजवळ सगळ्या बँका तुम्ही अकाउंट ओपन केलं की डेबिट कार्ड सकट तुम्हाला तुमचं किट देतात. त्याच्यामुळे पण लोकांना कार्ड वापरण्याची सवय नाही, सर्वात मोठी अडचण आहे. आज देखील आपल्याला बँकेत गेलं आणि काउंटर वरती जाऊन नेहमीच्या माणसाला भेटल्यावर पासबुक भरून घेतल्यानंतर जो कम्फर्ट लेवल आपल्याकडे लोकांना आज देखील मिळतो तो एटीएम मध्ये जाऊन पैसे काढल्यानंतर तुम्हाला तुमचा बॅलन्सही कळतो, पण तो कम्फर्ट लेवल त्यांना वाटत नाही. आपण बँकेत जाऊन आलो असं त्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे खूप लोक अजून बँकेतच कॅश विड्रॉ करायला जातात. खरं म्हणजे बाजूला एटीएम असतो पण नाही जात. ती सवयीचा भाग आहे, अप्रोचचा भाग आहे. वेळ लागू शकतो पण नाही. खूप लोक तरुण आणि मिडल एजेड लोक आता एटीएम वरती काढतात. अच्छा, राहिला तो एक खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातात. आणि शहरातले एटीएम मध्ये काही ठिकाणी तर दिवसातनं एक एकदा दोन दोनदा रिप्लेमिनिश करायला लागतात फंड. त्याच्यामुळे वापरत नाही तसं नाही. आप जो आपला सिनियर सिटीजन्स रिटायर्ड लोकांचा क्लास आहे तो अजून मात्र एटीएम तितका वापरत नाही. म्हणजे नाही म्हटलं तरी येत्या पुढच्या एक साधारण 20 वर्षातली परिस्थिती ही काही प्रमाणात हळूहळू बदलत जाणार आहे. 20 वर्ष नाही, 5 वर्षात बदलेल खूप तुम्हाला जाणवत. अच्छा अच्छा, 5 वर्षात बदलेल हा एक अत्यंत चांगला आशावाद आहे. आज तुम्ही बघा ना, मोबाईल पेमेंट झाल्यानंतर अवेलेबल झाल्यानंतर भीम आल्यानंतर युपीआयच्या उपयोगातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोक पेमेंट ही इलेक्ट्रॉनिकली करत आहेत. आणि पैसे कुठेही काढा, तुम्ही कुठल्याही एटीएम वरती जा, कायम लोक असतात तिथे. रात्री अगदी 11 वाजता गेला तरी लोक पैसे काढताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे लोक झपाट्याने. याच्यात एक दुसरा मुद्दा सतीजी आपल्या समोर आणतो आणि त्याच्यावर आपण देविदास तुळजापूरकर यांच्याशी चर्चा करू. अनेक पेन्शनरना एटीएम कार्ड मिळत नाही आणि मग त्यांना त्यांचं महिन्याचं पेन्शन घ्यायला जाण्याचा संघर्ष होतो. एकतर आत्ता कोरोना सारखा रोग जो वयोवृद्ध नागरिकांना सर्वाधिक होण्याची शक्यता आहे, त्यात पेन्शनरला बँकेत जाऊन शारीरिक उपस्थिती नोंदवल्याशिवाय पेन्शन मिळत नसेल तर त्यांनी करायचं काय? कारण आता हे एप्रिलचे सुरुवातीचे दिवस आहेत ज्यात पेन्शनर लोकांची खूप मोठी अडचण आणि गैरसोय होणार आहे. आपल्याला त्याला अगेन हा कसं आहे माहितीये का, ब्रांच लेवलला मॅनेज करण्याचा विषय आहे. आपल्याला काही लोकांना दिवस सांगून की आज दिवशी आम्ही तुमचं पेमेंट एकत्र करतोय, माहिती असतात, चेक असतात, सगळं करता येतं, कमीत कमी त्रास कसा येईल हे बघता येईल.
पण कार्ड जे आहे पेन्शनर्सना त्यांच्या स्वतःच्या नावाने मिळत नाही हे मला माहित नाही, कारण मी पेन्शनर नाही म्हणून मला कधी माहित नाही त्याची. पण माझी बायको पेन्शनर आहे, तिच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचं कार्ड आहे, डेबिट कार्ड, त्याच्यामुळे मिळत नाही असं मला वाटत नाही. अच्छा, देवीदास तुळजापूर या माहितीतला आणि वस्तुस्थितीतला काय फरक आहे किंवा अंतर काय आहे देवीदास जी? हा, बँके अनेक ठिकाणी जिल्हा डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसरनी बँकांना पत्र देऊन असं सूचित केलेलं आहे की तुम्ही पेन्शनर्सना एटीएम कार्ड द्वारे पेन्शनचं डिसबर्समेंट करू नये. त्यांचं जनरल सेव्हिंग अकाउंट असेल तर एटीएम कार्ड द्या, पण पेन्शनचं अकाउंट असेल तर मात्र त्यांना एटीएम कार्ड देता कामा नये. मला वाटतं हे समजुतीतून गैरसमजुतीतून होतं का राज्य सरकारचा हा निर्णय आहे, पण जमीन पातळीवर अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये रिटायर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना एटीएम कार्ड दिली जात नाही. हा आत्ताचा माझा अनुभव आहे. अनेक लोकांनी माझ्या हे निदर्शनच आणून दिलं की सरकारचं कुठेतरी लक्ष वेधून याच्या दुरुस्ती करून घेण्याची आवश्यकता आहे. तुळजापूरकरजी, तुम्हाला यामध्ये कुठल्या सरकारचं लक्ष वेधायचंय थेट? नाही, हे डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर आहे, राज्य सरकार आहे, म्हणजे ते त्यांच्या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं. ते कुठेतरी एक रिवाइज इन्स्ट्रक्शन सगळ्या ट्रेझरी ऑफिसरना देण्याची आवश्यकता आहे की एटीएम कार्ड हे रिटायर्ड लोकांना पण दिल्या गेलं पाहिजे. अच्छा, आता दीपक सावंत आहेतच आपल्या सोबत. दीपक सावंत, पहिल्यांदा मुद्दा दळणवळणाचा आला होता बँक कर्मचाऱ्यांचा, त्या संदर्भातलं आपलं उत्तर आलं. आता हा एक आणखी नवा आणि महत्वाचा मुद्दा आहे जो राज्य सरकारकडून अपेक्षित केला जातो आहे. नाही, निश्चितपणे पेन्शनर्सना देखील एटीएम कार्ड देणं अत्यंत आवश्यक आहे. तशा बाबतीमध्ये राज्य सरकारने सूचना दिल्या पाहिजेत आणि राज्य सरकारकडे आपण देखील आपल्या माध्यमातून ही बातमी आल्यानंतर निश्चितपणे याचा फॉलोअप होईल आणि आपण अशा प्रकारची सोय करता येईल की नाही त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे पॉझिटिव्हली विचार करू आणि सकारात्मक त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. बर, यानंतरचा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे, तो कुठल्याही वयोगटाशी निगडीत नाही पण तो आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे आणि तो आहे नोटांच्या संदर्भात. नोटा वापरू नका, नोटांच्या ऐवजी ऑनलाईन व्यवहार करा असं कोरोनाच्या आधीचं सांगणं हे वेगळ्या पद्धतीनं घेतलं जात होतं आणि आता कोरोनाच्या नंतरचं सांगणं हेही वेगळ्या पद्धतीनं घेतलं जात आहे. सतीशजी, आपल्याला पहिला प्रश्न या निमित्तानं विचारतो की नोटा आत्ताच्या काळात कोरोनाच्या संसर्गाच्या दिवसांमध्ये कितपत सुरक्षित आहेत? मला वाटतं त्या सुरक्षित आहेत, त्यात मी काही फार कोरोना अडचणीचा येईल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण नोटांवरती तो कोरोनाचा हा जो जंतू आहे तो किती वेळ राहणार आणि कसा होणार मला नाही वाटत हे फार काही सिरियस इश्यू आता आहे त्याच्यातला. पण आपल्याकडे खरं म्हणजे ज्या प्रमाणात डिजिटल पेमेंट रिसीव्ह करण्याची त्या प्रमाणात पेमेंट करण्याची व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. ती खूप झाली आहे, अजून खूप व्हायला हवी आहे. ती झाल्यावरच आपण लेस कॅश सोसायटीकडे जाऊ. कॅशलेस मी म्हणतच नाही आहे, पण लेस कॅश सोसायटीकडे जाऊ आणि त्याला खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी जवळजवळ 40 लाख पॉस स्थापित झाले, पण 40 लाखांनी काहीच होणार नाही भारतासारख्या देशामध्ये. खरं आपल्याला कमीत कमी 5-10-12 कोटी पॉस जेव्हा लागतील ठिकठिकाणी त्यावेळेला हा प्रश्न कमी व्हायचा. आणि पॉस करता लागणारी डिजिटल नेटवर्क आहे. मी माझं एक छोटं उदाहरण सांगतो फक्त, ते मला माझ्यालाच हसू आलं. आता 3 महिन्यापूर्वी मी माझ्या मुलाकडे नेदरलँडला गेलो होतो आणि त्यांच्या तिथेही आठवडी बाजार असतो, तर तसं तो म्हणाला चला येतोय का बघायला, म्हणून आम्ही गेलो. त्याला कोथिंबीर घ्यायची होती, तर कोथिंबीर आहे का? तर त्यांनी हो आहे सांगितली. माझ्याकडे कॉइन्स होती म्हणून मी देतो. त्याच्या म्हणाले कॉइन नाही, त्याला मी कार्डानी करणार. अच्छा, 1 युरो म्हणजे आपला 1 रुपया धरा तुम्ही. बर, हा त्यांनी कार्डाने पेमेंट केलं आणि त्या कोथिंबीर विकणाऱ्याकडे पॉस मशीन होतं. हो, म्हणजे तुम्ही नेदरलँड मध्ये क्रेडिट कार्ड आणि कोथिंबीर खरेदी करणारे व्यक्ती आहात. क्रेडिट कार्डाने नव्हतं घेतलं, कार्डाने पेमेंट कार्डाने घेतलं हे महत्वाचं. कार्डाने कोथिंबीर खरेदी केली हेही महत्वाचं आहे. अर्थात तो नेदरलँड आहे,
अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे ही निर्माण झाली पाहिजे. पण तरीही आताच्या घडीला सतीशजी नोटांच्या संदर्भातला संशय संपत नाहीये. दीपक सावंत यांना विचारूया. दीपक सावंत, आपल्या कानावर काय आलंय नोटांच्या संदर्भात? आणि आता आपण डॉक्टर या नात्यानं पण सांगा की नोटा वापरण्याच्या संदर्भात लोकांच्या मनातला संभ्रम कमी होणार आहे, होतो आहे की होणार नाहीये? नाही, मध्यंतरी एक व्हिडिओ बाहेर आला होता चायनाचा, त्यामुळे लोकांमध्ये हा एक गैरसमजुतीचं वातावरण पसरलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की नोटांच्या माध्यमातून करोना पसरतो याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. अगदी अगदी बाहेर आपल्या घरात घालून आल्यानंतर देखील करोना पसरतो, आसफाल्टवरती करोना पसरतो, अशा प्रकारचे सगळं झालेलं आहे. पण नोटांमुळे अशा प्रकारचा करोना पसरतो असं कुठेही शास्त्रीय त्याला कुठलाही बेसिस नाही आहे असं मी सांगू इच्छितो. त्यामुळे लोकांनी नोटा वापराव्यात. नोटा फक्त एवढंच करावं की ज्यावेळी आपण पैसे देतो त्यावेळी आपला हात दुसऱ्याच्या हाताला लागू नये एवढं फक्त काळजी घ्यावी, किंवा तिथल्या बाजूच्या काउंटरवरती ठेवताना आपल्या हाताचे ठसे तिथे उमटू नयेत, किंवा आपल्या तिकडचं जे काही व्हायरस असेल तो आपल्या बोटांमार्फत आपल्या घरी येऊ नये याची काळजी घ्यावी. अगदी. आता देवीदास सुळजापूरकरांना विचारावं लागेल की बँक कर्मचाऱ्यांना या संदर्भात काय आव्हानांचा मुकाबला करावा लागतोय? बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं एक वातावरण आहे, कारण आता त्या बँक कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पण त्यांना सारखा प्रश्न विचारत आहे की इतर अनेक लोक घरी बसून काम करतात, तुम्हाला मात्र बँकेत जावं लागतं. मला वाटतं ही भीती दूर करण्यासाठी एक निर्णय सरकारने घ्यायला हवा की आज हेल्थ वर्करला जे एक इन्शुरन्स कव्हरेज सरकारने देऊ केलेलं आहे, तसं बँकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना 3 महिन्यासाठी म्हणून का होईना, या काळामध्ये जर करोना बाधित ते झाले तर त्यांना कुठलं तरी एक कव्हरेज मिळालं पाहिजे. कारण परवा एक स्टेट बँकेतले चीफ मॅनेजर लेवलचे एक ऑफिसर यांचं औरंगाबादमध्ये निधन झालं, ते मुंबईला काम करत होते. आता मुंबईला बँकेत लागण झाली का घरी झाली का प्रवासात झाली हे सांगणं कठीण आहे, पण यामुळं लगेच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं सावट आलं. मला वाटतं किमान त्यांची ही जी अपेक्षा आहे की बँक कर्मचाऱ्यांना या 3 महिन्याच्या काळासाठी एक विम्याचं संरक्षण बँक व्यवस्थापनातर्फे किंवा सरकारतर्फे दिल्या जात आहे, तर त्यामुळं त्यांना थोडा अधिक कॉन्फिडन्स येईल आणि कामावर ते अधिक लक्ष केंद्रित करू शकतील. अगदी. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. एका बाजूला आपण आरोग्य सेवकांना विम्याचं कवच देतो आहोत, त्याचबरोबर इतर आपत्कालीन सेवांमधल्या विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना तसं विम्याचं कवच मिळतंय, पण अत्यावश्यक सेवांमधली एक गणली गेलेली बँक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना ते कवच मिळत नाहीये. दीपक सावंत, आपलं लक्ष वेधू इच्छितो या मुद्द्याकडे. नाही नाही, पण एक मी याच्यात मुद्दा आपल्या समोर मांडू इच्छितो. बरं, दीपकजींचं तुम्ही जरूर त्याच्यात इंटरव्हेन्शन घ्या. पण एक सरकारनी आता सगळ्या ठिकाणी ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे जे कर्मचारी आज प्रत्यक्ष फ्रंटवरती राहून काम करतायत अशांकरता इन्शुरन्स पॉलिसीज आणि इन्शुरन्स कव्हर घेऊन दिलेले आहे. बँकांसारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, इन्शुरन्स कंपन्यांच्या सारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये कर्मचाऱ्यांशी जी झालेली अग्रीमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीची जवळजवळ सगळ्या बँकांमध्ये सोय आहे. पण सतीशजी, त्यामध्ये कोरोनाच्यामुळे मृत्यू, कोरोनाच्यामुळे झाला समजा मृत्यू, तर त्याचं कवच असेल का? मी कम्प्लीट करतो ना. म्हणून ह्या ज्या ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी आहेत याच्यात आपल्याला तो करोनाचं कव्हर अमेंडमेंट करून घेता येईल. ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी असल्यामुळे प्रीमियम पण नॉमिनल होईल. त्याच्या बँकांनी पुढे येऊन आपले जे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी आहेत यांना पुढच्या 3 महिन्याकरता 6 महिन्याकरता जो आपण पिरियड ठरवू त्याच्याकरता मला वाटतं कमीत कमी 6 महिन्याकरता असं कव्हर घेऊन दिलं पाहिजे. सरकार करता थांबण्याची गरज नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर. प्रोएक्टिव्हली गोष्टी ज्या बँकांनी स्वतःहून केल्या पाहिजे. मग मगाच जसं मी तो सोशल डिस्टन्सिंगचा असेल, सर्व्हिसेस देण्याचा विषय असेल, त्याच्यात सरकार, रिझर्व्ह बँक, सेंट्रल, कोणी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, राज्य सरकार यांचा रोल नाही आहे खरं म्हणजे. हा त्या बँकेनी तिथे तिथे निर्णय आपल्या स्तरावर घेण्याची आवश्यकता आहे. अगदी. मग याच निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो की
स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून यातून काय केलं जाईल, कारण कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणाची जबाबदारी ही पण स्थानीय लोकाधिकारच्या माध्यमातून काही प्रमाणात उचलली जाते. दीपक सावंतजी. निश्चितपणे आपण स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचे काय करता येईल हे मी त्यांचे अध्यक्ष कीर्तिकर साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, त्यांच्या कानी घालीन. अनिल देसाई जी आहेत खासदार, त्यांच्या देखील कानी घालीन आणि काय करता येईल ते आपण निश्चितपणे करू. कारण का हा एक एसेन्शियल सर्व्हिसचा भाग आहे, एवढं आपण कन्सिडर करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं भाजीपाला लागतो तसे पैसे लागतात, भाजीपाला घ्यायला पैसे लागतात पण बँक लागते. त्यामुळे ही सगळी एक चेन आहे, ही चेन आपल्याला मेंटेन करणं आवश्यक आहे. या आणि करोनाचं संकट हे आजचं आलंय, गेल्या कित्येक वर्षानंतर अशा प्रकारची म्हणजे लॉकडाऊन तर कधी झालंच नव्हतं आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. जंगली व्हायचा, तात्पुरते काही दिवस कर्फ्यू असायचा आणि नंतर ज्याचा तेवढाच आपल्याला सर्वांना अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी नव्याने घडत आहेत त्याला नव्याने काही करता येण्यासारख्या त्या आपण सुरुवात करूया आता असं मला वाटतंय. कारण प्रश्न आल्याशिवाय त्याची उत्तरं सापडत नाहीत आणि आपण उत्तरं देखील शोधत नाही. आपण कोणीच विचार केला नव्हता या बाबतीमध्ये. त्यामुळे कॅलॅमिटी आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवत आहे त्याचं उत्तर आपण निश्चितपणे शोधू आणि आपण जी सूचना केली ती निश्चितपणे मी स्थानीय लोकाधिकार समितीपर्यंत पोहोचवी. अगदी धन्यवाद त्यासाठी. हा एक अत्यंत सकारात्मक प्रतिसाद तुमच्याकडून प्राप्त होतोय. या निमित्तानं आता थोडीशी चर्चा ही भविष्यकालीन करण्याची गरज आहे. आपल्या कोणालाही खरं तर या क्षणाला या बाबीची पूर्णतः कल्पना नाही की नक्की टाळेबंदी कधी हटेल आणि ती हटण्याच्या संदर्भातली पावलं कशी टाकली जातील. म्हणजे ती एका दिवसात संपणार आहे की टप्प्याटप्प्याने संपणार आहे. पण जेव्हा केव्हा तरी या टाळेबंदीला हटावंच लागेल. टाळेबंदीच्या नंतरचं बँकिंग कसं असेल याच्या संदर्भातली चर्चा करायला काहीच हरकत नसावी. देविदास तुळजापूरकर, आपण बँकिंगच्या दृष्टीनं सांगा की त्यावेळेला पतपुरवठा, कर्ज पुरवठा आणि व्याजदर या तीन टप्प्यांच्या बाबतीत आपल्या काय अपेक्षा आहेत. या संदर्भात भारत सरकारने काही निर्णय घेतले, रिझर्व्ह बँकेने काही निर्णय घेतले आणि ते निर्णय हे अगदी योग्य निर्णय आहे. म्हणजे आज काळाची गरज म्हणून जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. फक्त आता ओव्हरऑल इकॉनॉमीचं रिव्हायवल हे काही ताबडतोबीने येईल असं मला वाटत नाही, त्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल. सुरुवातीला आपलं जनजीवन सामान्य होणं ही पहिली प्राथमिकता आहे. त्यानंतर ट्रेड, कॉमर्स, इंडस्ट्री या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या हळूहळू त्यांनी वेग घेणं. पण बँकांना दिलेली जी जबाबदारी, म्हणजे उदाहरणार्थ बँका मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊ शकल्या पाहिजे, तर रिझर्व्ह बँकेने परवा जे घेतलेले निर्णय आहेत त्यामुळे बँकांकडे बऱ्यापैकी फंड्स आता अवेलेबल आहेत, ते कर्ज वाटू शकतात. बँकांचं कर्ज स्वस्त झालं पाहिजे. परवा रिझर्व्ह बँकेने काही निर्णय घेतले त्यामुळे कॉस्ट ऑफ क्रेडिट कमी होती आहे, हाही एक चांगला निर्णय आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं पॉलिसी प्रिस्क्रिप्शन म्हणून सरकारची जी जबाबदारी आहे किंवा रिझर्व्ह बँकेची जी जबाबदारी आहे ती त्यांनी काही अंशी पार पाडलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये परिस्थिती कशी निर्माण होते याच्यावर आणखी काही कदाचित निर्णय सरकारला घ्यावे लागतील. पण सरकार या बाबतीमध्ये संवेदनाशील आहे असा आजचा तरी आमचा अनुभव आहे. फक्त ओव्हरऑल सिस्टीम म्हणून लोकांना सेन्सिटाईज करणं आणि एका अनप्रेसिडेंटेड सिच्युएशनला फेस करत असताना जुन्या मानसिकतेतून बँकांमधलं प्रशासन, बँकांमधले वरिष्ठ कार्यपालक यांनी काम करता कामा नये, तर त्यांनी या नवीन परिस्थितीला नव्या पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, ही भूमिका कुठेतरी घेतली पाहिजे असं मला वाटतं. अगदी. पतपुरवठ्याच्या संदर्भातला मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. सतीशजी आपल्या सोबत आहेतच. सतीशजी, लोकांच्या हातात पैसा राहिला पाहिजे यासाठी तो पैसा मुळात अर्थव्यवस्थेत आला पाहिजे, म्हणून काय होऊ शकतं, काय करायला हवं? आता जे स्टेप्स रिझर्व्ह बँकेने अनाऊन्स केलेले आहे, केंद्र सरकारने ज्या केलेल्या आहेत त्या हा शॉर्ट टर्म इश्यू आहे असं डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतलाय असं माझं मत झालेलं आहे. सहकार भारती म्हणून आम्ही केंद्र सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला निवेदन दिलेलं आहे. हा सबंध गेलं वर्ष हे स्लोडाऊनचं वर्ष गेलं आणि वर्ष संपायच्या आधीच हे कोरोना व्हायरसचा पॅन्डेमिक आल्यामुळे हे सबंध वर्ष अत्यंत वाईट गेलं. बँक ह्या देशातला उद्योग व्यवसाय हा प्रामुख्याने बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या वित्ता कर्जावरती चालतो ही वस्तुस्थिती आहे. आणि जर का आपण आज जे असंख्य उद्योग व्यवसाय छोटे धंदे
त्या अडचणीत येणार आहेत या वर्षी मार्चला. त्याच्यामुळे आम्ही मागणी अशी केलेली आहे सहकार भारती म्हणून की सरकारनी एक वर्षाकरता इन्कम रेकॉग्निशन नॉर्म्स, प्रोव्हिजनिंग नॉर्म्स आणि त्याला एनपीए क्लासिफिकेशन करून डाऊनग्रेड करून सिबिंगला उद्योजकाचं नाव देण्याचं जी आपल्याकडची पद्धत आहे ती एक वर्षाकरता पूर्णपणे स्थगित करावी. अशी जर का केली नाही तर आपल्या बँकांचीही परिस्थिती खालावेल. बँकांची परिस्थिती खालावली तर केंद्र सरकारला आणखी कॅपिटल द्यायला लागेल. बरोबर. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं एकदा बसलेला धंदा हा रिव्हाइव्ह सहज होत नाही. आज पैशाचा तुटवडा कधीच नव्हता देशात. गेलं सबन वर्षभर सबन सिस्टीम मध्ये लाखो कोटी रुपयाची लिक्विडिटी अवेलेबल आहे. बर. पण कर्ज वाढत नाहीये, कर्ज दिली जात नाही. त्याचं कारण ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू नंतर ज्या अनेक अकाउंटेबिलिटीच्या केसेस झाल्या त्याच्यामुळे आज बँकेतले अधिकारी हे सीएजी, सीबीआय आणि तुमचं सीव्हीसी या तिन्हीला घाबरून निर्णयच घेत नाहीये. आत्ताची परिस्थिती ही आहे. म्हणून रिव्हायवलचं पॅकेज जे करत असतील त्यावेळेला जे जे अडचणीत आलेले एनपीए अकाउंट गेल्या 19 या वर्षामध्ये आलेले आणि आता कामकाज सुरू झाल्यानंतर या वर्षी देखील जे अडचणीत येतील त्या सगळ्यांपासून त्यांना रिव्हाइव्ह करण्याकरता, त्यांची लोन्स रिशेड्यूल करण्याकरता, त्यांना अधिक कर्ज देण्याकरता कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज म्हणून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने पॉलिसी अनाऊन्स करण्याची आवश्यकता आहे. यात एक तांत्रिक मुद्दा मी असाही विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं अमेरिकेनं काही ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज एक पॅकेज दिलं आणि त्यातून बेरोजगारीचे भत्ते सुरू केले जेणेकरून लोकांच्या हातात पैसा खेळू लागलाय, त्या पैशाच्या माध्यमातून अत्यंत गरजेची अशी किमान बिलं भागवता येतात लोकांना, त्या स्थितीला भारत पोहोचेल का? आणि त्या स्थितीला भारत पोहोचला तर मग थेट खात्यात पैसा जमा करून पैसे काढणं हा पुन्हा एकदा बँकिंगवर येणारा ताण असेल? हा इश्यू नाही आहे. आपल्याकडचा अर्थव्यवस्था रिव्हाइव्ह होणं, लोकांचे उद्योगधंदे व्यवसाय त्यांचं उत्पन्न सुरू करणं हे पुढच्या काळासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आता जे त्यांनी 3 महिन्याकरता केंद्र सरकारने दिलेल्या गोष्टी आहेत त्या कदाचित आणखी 3 महिन्याकरता करतील, पण त्यांनी इकॉनॉमी रिव्हाइव्ह नाही होणार. खरंय. आणि इकॉनॉमी रिव्हाइव्ह होण्याकरता मी जे मगाशी म्हणालो की एनपीए क्लासिफिकेशन किमान एक वर्षाकरता 19-20 आणि आता नवीन होणारे अकाउंट एनपीए न करणं, त्यांना जी आर्थिक मदत करण्याची गरज आहे ती करणं आणि त्यांना ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना ह्या सीव्हीसी, सीएजी आणि सीव्हीसीत असणं त्यांची भीती घालवणं हा सर्वात मोठा चॅलेंज आपल्या समोर आहे. अगदी. आपण सर्व मान्यवरांनी या चर्चेत सहभाग नोंदवला आणि त्यानिमित्तानं बँकिंगची टाळेबंदीतली आणि टाळेबंदीच्या नंतरची स्थिती या संदर्भातली चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.